इंटरव्हेन्शन दोन तीन मुद्द्यावर म्हणजे या अपघातात जरी दोघ जण मिळाले तरी पुण्यातल्या सगळ्यांना रस्त्यांवरून जावं लागते, वाहन चालवताना सगळ्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती अशा वेळेस जर आपण पाहिलं की कोणाचाही कोणी अपघात करेल आणि सुरक्षा व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही. ही जी न्यायाची असमानता आहे ही त्यांना महत्वाची सांगितलं लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स असेल तर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल तर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष दिलं. आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी एक दोन मुद्दे आहेत जे कुणीच लक्ष घालून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की 2 FIR या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. तर आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन एकही कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही. त्याला प्रोहिबिशन ऍक्ट असं म्हणतात. तर दारूबंदी कायद्यानुसार FL1, FL2, FL3 हे लायसन्सचे प्रकार आहेत आणि जे पार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात. त्यांच्याकडे परमिट असते, त्या परमिटनुसार कुणाला परवानगी द्यायची हे ठरलेलं असते. त्यांचा जो परमिट नाही त्यांच्यासाठी परमिटची व्यवस्था असते. या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. त्यामुळे दारूबंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणीच होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचं कलम का लावलं नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधींचा गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे, त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाही आहे, मोकळं सोडलेलं नाही आहे. त्यामुळे जामीन करत असताना ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षेची 20 अटींची आहे, त्याला काही अटींवर सोडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच निबंध दिला की त्यांना सोडतील असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे. राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेला आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज आहे असं दिसतं की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जाऊ काही असा त्यांचा समज झालेला आहे.